आजार पण कसं कोणाला कधी सांगून येत नाही आणि त्याच्यामध्ये खर्च पण एवढा होतो ना की म्हणजे आवाक्याच्या बाहेर जाते. 210 रुपयाला 50 पॅड याच्यामध्ये येणार. तुमचे पैसे पण वाचतील आणि स्वस्त आहे, शिवाय तिकडे वॉरंटी पण आहे. पुढे सगळ्या यांच्याकडे वरायटी मिळते. हे मस्त इलेक्ट्रिक एकदम. हा आहे प्रिन्स स्ट्रीट आणि इथून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती सरळ गेल्यावरती मरीन लाईन स्टेशन आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. तुम्ही टायटल वाचलं असेल की ह्याची गरज आहे ना ती बहुतेकांना लागतेच, कारण की आज आपण कव्हर करायला आलो आहोत मरीन लाईन्स येथील दवा बाजारमध्ये. म्हणजे या ठिकाणी ना सर्व डायपर मिळतात, म्हणजे लहान मुलांचे, मोठ्या मुलांचे, व्हीलचेअर, कमोड चेअर आणि BP ची मशीन, डायबिटीज वगैरे सगळ्या ज्या गरजेच्या वस्तू असतात ना ते या ठिकाणी मिळतात. इथे म्हणजे खूप सारे दुकानं आहेत, म्हणजे इथे आपण रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि स्वस्त असतात, म्हणजे एवढे स्वस्त की आपल्या इकडे जे मेडिकलवाले वगैरे असतात ते या ठिकाणी खरेदी करून त्यांच्याकडे विकतात. इकडे स्वस्त आहे प्लस तुम्हाला त्याची वॉरंटी पण मिळणार. तर इथे आपण जाऊन बघूया कोणत्या कोणत्या वस्तू मिळत आहेत, किती किमतीला मिळत आहेत त्या आणि इतर सगळ्या गोष्टी. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, कारण की माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची नक्कीच गरज आहे. आता आपण आलो आहोत भगवानदास देवशी प्रायव्हेट लिमिटेड जवळ. यांच्याकडे पण ऑलमोस्ट मला सर्व गोष्टी दिसत आहेत आणि मेन म्हणजे इथे बघा सर्वांचे म्हणजे सर्व साईजचे ते डायपर दिसत आहेत, लहान मुलांचे असू दे नाही तर मोठ्या माणसांचे असू दे. या डायपरची प्राईस काय तरी डायपरची? 260 आहे 285 आहे. ओके, म्हणजे 260 रुपयापासून डायपर चालू होत आहेत आणि ते एका पॅकेटमध्ये किती असतात? 6 पीस 10 पीस. हो मस्त. हे बघा 260 रुपयाला डायपर आहे आणि 10 पीस असणार, मोठ्यांचे आहेत आणि इथे लहान मुलं लहान बाळांचे वगैरे पण खूप स्वस्तमध्ये इथे मिळते. आणि या चेअर वगैरे कसे आहेत इकडे? चेअर 4,300 ला आहे. ओके, म्हणजे 4,000 रुपयापासून पुढे चालू होणार, मग जशी आपण व्हरायटी घेणार तशी. ओके अच्छा. हा आणि ह्या मटेरियल कोणत्या आहे? MS मध्ये आहे, लोखंड मध्ये. अच्छा लोखंड मध्ये. आणि दुसरा पाहिजे असेल तो पण मिळू शकेल काय? अल्युमिनियम मध्ये भेटतात 8,000 रुपयाला. अच्छा, तशी त्याची प्राइस वाढत जाईल ती. आणि या काठ्या वगैरे कशा? काठ्या 150 रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे. अच्छा 150 रुपयापासून. या मार्केटमध्ये सर्वात स्वस्त मिळते ना इकडे? होलसेलमध्ये. आणि सिंगल पीस पण घेऊ शकतात ते? ओके, पण त्याच रेटमध्ये मिळेल त्यांना ते. आणि हे बाथरूमची खुर्ची कशी? ही स्टूल आहे आपला 500 रुपये स्टार्टिंग आहे. ओके, MS मध्ये लोखंडमध्ये आणि स्टेनलेस स्टील मध्ये 850 रुपये. लोखंडमध्ये 500 रुपये, स्टीलमध्ये 850 रुपये. ओके, हे बघा इथे बाथरूमची पण खुर्ची मस्त आहे. आणि ते कसं? आणि ते वाला वॉकर आहे 650 रुपयापासून. आणि इथे तरी तुमचं दुकान किती वर्षापासून आहे? हे आपले 85 इयर्स. 85 वर्षापासून दुकान? हो. बापरे खूप जुनं आहे. हो. आणि दादा ह्याचा यूज काय असतो मला समजलं नाही. हे लॅबोरेटरीचे आयटम आहे, लॅबोरेटरीमध्ये लागतात. अच्छा, ते हा सर्व ते मापा विपासाठी. ओके, इकडे बघा सर्व हे सर्व नळ्या वगैरे ठेवले. ओके, आणि तुमच्याकडे अजून काय काय मिळते? बाकी आपले डायपर्स आहे, लेडीज पॅड्स आहे. अच्छा, ह्याची काय प्राइस आहे लेडीज पॅडची? हे 210 रुपयाला आहे. हा, आणि यांची MRP आहे आपलं कितीला आहे हे आपलं जास्त आहे. हा, आपलं रेट बघायला पडणार त्याच्या. ओके, पण ते इथे घ्यायला गेलं तर 210 रुपयाला आहे. हो, आणि टोटल 50 पीसेस 40+10 पीसेस फ्री. अच्छा, हा बघा बाहेर 400 रुपयाला आहे. हो, आणि इथे 210 रुपयाला 50 पॅड याच्यामध्ये येणार. मस्त. आणि इथे आपण सगळं काय काय बघू शकतो, खूप युजवाल्या सर्व वस्तू आहेत. दादा तुमचं कार्ड मिळेल का बघा? की आपलं ऑर्थोपेडिक आहे आयटम्स. अच्छा, LS बेल्ट्स आहे. हा, म्हणजे बॅगचे वगैरे प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी. बॅक पेनचे कसे होते बेल्ट आहेत ते? 550 पासून स्टार्टिंग रेंज. 550 रुपयापासून. हा बघा, हा यांचा कार्ड आहे भगवानदास देवशी प्रायव्हेट लिमिटेड आणि हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्हाला जर इथे लागलं तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात. आणि प्राइस आहे ती फिक्स असते ना? हो, फिक्स असते, रेट मध्ये काय नाही. हा, कारण ऑलरेडी इथे कमी मध्ये मिळते. ओके ओके, ठीक आहे, चला थँक्यू. ओके चला, थँक्यू. हा, छोटे बच्चों का है और ये बड़ों का है. हे काय म्हणालात? वाइप्स. वाइप्स म्हणजे काय? पुसायला वगैरे. अच्छा, हे छोट्या मुलांचं आणि मोठ्या माणसांचं. याची प्राइस काय? 80 रुपये. 80 रुपये. आणि किती आहे त्याच्यामध्ये? 80 पीस. म्हणजे 1 रुपयाला 1 पीस फक्त. मस्त.
आणि हे कसे 310 ला किती 80 पीस ओके म्हणजे मोठ्या साईज मध्ये म्हणून अच्छा आणि हे पण डायपर आहेत ना हे काय एवढं मोठं अरे बापरे किती पीस आहे त्याच्यामध्ये 30 पीस आणि प्राइस काय आहे 880 रुपये 30 पीस आहेत आणि मोठ्यांचे आहेत म्हणजे आपले कधी जे कोणी बॅड लक जागेवरती वगैरे पडतात कोणी आजोबा वगैरे असतात त्यांच्यासाठी वगैरे आणि इथे काय आहे सर्व इयरबेड म्हणजे पेशंट स्लीपिंग पोजिशन में हो जाता है तो उसको बेड सोर ना हो उसके लिए अच्छा पाठीला जखम होते ना तर तसं बोला हा ओके म्हणजे जागेवरती वगैरे कोण असले तर त्याच्या खालती हे करू ठेवू शकतात म्हणजे ती हवा तिकडून पास होते आणि ते मानेसाठी वगैरे रिलॅक्ससाठी काय काय अच्छा हा आहे बघा पिलो फ्लेमिंगो कंपनीची ह्याची काय प्राइस आहे 710 रुपये आणि बाहेर आपण घ्यायला गेलो तरी बघा 1100 रुपये इकडे मस्त यांच्याकडे खूप काय काय मिळते आता आपण पुढच्या शॉपमध्ये जाऊया हे बघा या प्रिन्सेस स्ट्रीटच्या दोन्ही बाजूला हे असे आपल्याला शॉप लागत राहणार आहेत जे आपल्याकडे मेडिकल असतात किंवा हॉस्पिटल असतात ना तिकडे म्हणजे इकडून सर्व ते घेऊन जातात आणि शिवाय महत्त्वाचं म्हणजे मेडिकलमध्ये आपल्याला MRP भावाने विकतात आणि त्याच्यापेक्षा स्वस्त आपल्याला किंमत या ठिकाणीहून मिळते तर बहुतेक जणांना माहिती असेल पण ज्यांना ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आपण ही व्हिडिओ नक्कीच करतो आहे आता आपण जात आहोत रौनक इंटरनॅशनलजवळ चला नमस्कार दादा ओळखलं ना लास्ट टाईमला आलो होतो ते हां तुमच्याकडे काय काय मिळते सगळं मेडिकल इन्स्ट्रुमेंट सगळं भेटतं सर्जिकल आणि मेडिकल इन्स्ट्रुमेंट अच्छा आणि त्याची प्राइस स्वस्त असते या ठिकाणी MRP पेक्षा ते स्वस्त असते म्हणजे बाहेरच्या ठिकाणी जे मिळतं त्याच्यापेक्षा इकडे आपल्याकडे स्वस्त मिळेल ओके ठीक आहे ही समोर येते कोणती मशीन आहे BP मशीन आहे ओके BP ची मशीन आहे आणि त्याची प्राइस काय MRP 2380 आणि जे होलसेल प्राइस असतात ते 1700 म्हणजे बाहेर गेलं तर 2385 इथे 1700 रुपये ओके 1700 रुपये एवढा इथं डिफरन्स पडतो आणि याच्यामध्ये पाहिजे ती कंपनीशी मिळू शकते की एकच आहे वेगवेगळी कंपनी असतात हा बघा इथे डॉक्टर ओडीन असतात मायक्रोलाइफ आहे अच्छा म्हणजे सगळ्यांची प्राइस जसं असेल तशी वेगळी वेगळी पण BP ची मशीन सगळ्यात लोवेस्ट पासून कुठून चालू होते 950 पासून मस्त एकदम हे बघा इथे एवढ्या BP च्या मशीनची सगळी व्हरायटी आहे आणि हे पण टेस्ट आहेत ना म्हणजे शुगर चेक करायचं अच्छा अच्छा शुगर चेक करायची मशीन आहे आणि हिची प्राइस काय मशीनची कॉस्ट 600 रुपीज आहे आणि MRP काय 1400 ओके 600 रुपये इथे मिळते बाहेरकडे तर 1400 रुपयाला आणि एवढ्या सगळ्या यांच्याकडे व्हरायटी मिळतात हे डेटॉलच्या बॉटल ठेवले त्याची काय प्राइस आहे डेटॉलच्या मोठी बॉटल असतात ते 320 रुपयाला MRP 364 असतात अच्छा ही 320 रुपयाला आणि छोटीवाली 190 रुपये आणि MRP काय 214 रुपये बापरे खूपच डिफरन्स आहे तुमच्याकडे चला आता पुढे बघूया आपण इथे काय काय हे ब्लड प्रेशरचं आहे ना कसं ते ओके 600 अच्छा 650 रुपये प्लस ओके प्लस GST पण ते डिजिटल मशीन आहे आणि ते मॅन्युअल ते डॉक्टर चेक करतात अच्छा अच्छा ते डिजिटलवाले आणि आपले जुन्या टाइमला जे आता अजून पण डॉक्टरकडे वगैरे असतात ते काहीतरी बघायला मागितलं बघू अच्छा असे आहे काय डिजिटल BP मशीन आहे हां इथे सर्व आकडे कळणार आणि इथे ते फॉर्म करून डायबिटीज मशीन 600 रुपीज 600 रुपये अच्छा आणि या ठिकाणी स्वस्त म्हणजे तुमचं मॅन्युफॅक्चरिंग असते की नाही नाही कंपनीचे ऑथराईज डीलरशिप असतात आणि आम्ही काय थर्ड जनरेशन आहे हा बिझनेसमध्ये आणि हा स्ट्रीटला काय दवा बाजार म्हणतात अच्छा म्हणजे इथे तुम्हाला मेडिसिन पण भेटणार सर्जिकल मेडिकल इन्स्ट्रुमेंट पण होलसेल प्राइसमध्ये ओके मला विचारलं की मी थर्ड जनरेशन आहे अच्छा म्हणजे तुमचे आजोबा म्हणजे अच्छा आजोबाने सुरू केले होते आणि इथे सर्व पट्टे वगैरे पण मिळतात का सगळे हो रिहॅबिलिटेशन व्हीलचेअर एडल्ट डायपर पण असतात अच्छा ते पण खूप स्वस्त असतात अडल्ट डायपर डायपरची काय प्राइस आहे तरी डायपर आता इथे कसे होलसेल प्राइस मध्ये विकतात आणि ते होलसेल पॅक असतात मतलब मेडिकल स्टोर मध्ये गेलं तर तुम्हाला 10 पॅकिंग तुम्हाला 30 पॅकिंग असतात अच्छा दाखवते मी तुम्हाला एक पॅकेट देखील मग सर्व ते बाहेरचे शॉप वगैरे विकणार असेल ते पण इथूनच घेऊन जात असेल ना ते मेडिकल स्टोर घेऊन जातात इथे सगळ्याकडे मध्ये हा म्हणजे हा मेडिकल वाले वगैरे इथून अरे मस्त आहे बघा हा किती 30 आहे ना 30 पीसचे पॅकिंग आहे ब्रँड सॅनी आहे मेड इन युरोप आहे ओके म्हणजे युरोपची कंपनी आहे आत्ता याच्यावर MRP किती लिहिली आहे 1750 रुपये आणि इथे प्राइस किती आहे 900 रुपये 1750 आणि 900 रुपये मस्त हे बघा एक नाहीतरी कसं युजचं असते ते घेऊन जाऊ शकते एकच टाइमला
मित्र हे दाखव ना, हे मस्त आहे कमोड स्टोरी. अच्छा चेअर दे हे बघा, कमोडसाठी जे चेअर असतात ते आहेत. हे बघा ह्याची काय प्राईस आहे? प्राईस 750 आहे आणि एम आर पी काहीतरी 1600 असते. अच्छा बाहेर 1700 रुपये आहे ते. हा बरोबर, बसू नाही शकत. हा बरोबर, काय इंग्लिश टॉयलेट असं नाही. हा प्रत्येकाकडे नसते तरी यूजचे. आणि याचं मटेरियल कोणतं आहे? हा एम एस पावडर कोटिंग आहे आणि हा फायबर इंजेक्शन मोल्डिंग आहे सगळं. अच्छा फायबरचे अशी स्टिक पण असतात. हा म्हणजे सपोर्टसाठी बसून. हा ह्याची काय प्राईस? एम आर पी काय? ह्याची एम आर पी आहे स्टिकवर 1000 रुपये आणि प्राईस 500 रुपये. अच्छा हे मस्त आहे, खूप यूजचं आहे. आणि ह्याच्यामध्ये व्हरायटी पण मला इथे भरपूर दिसते, खूप सारी व्हरायटी आहे. पण मला ते त्याच्यामध्ये ठेवलं ते भांडवलं आहे काय? ते पॉट सर, ते इंग्लिश कमोडवर जाण्यासाठी. अच्छा म्हणजे ते तिकडे जाण्यासाठी येतात? सीधा इंग्लिश कमोडवर जाणार, तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता कमोड झाली आणि नंतर तुम्हाला. अच्छा समजलं. आणि या चेअर कशा आहे? व्हीलचेअर वेगवेगळी आहे. हा व्हीलचेअर महाग आहे म्हणजे 18000 रुपयाची आहे, पण त्याची एम आर पी काय 34000 रुपये. हा वाला, हा वाला महागातला आहे. आणि स्टार्टिंग 4200 पर्यंत आहे, म्हणजे 4200 पासून सुरुवात होते. ते मोटराईज पण असतात, ते काय 50000 पण असतात. हा म्हणजे पण 4200 पासून सुरुवात होते. ओके ओके ठीक आहे. आणि बघा इथे सगळ्या छोट्या छोट्या वस्तू आहेत. त्याच्यामध्ये हा ऑक्सिमीटर म्हणजे आपलं ऑक्सिजन चेक करण्यासाठी. इथे बघा ग्लुकोजच्या स्ट्रिप्स आहेत छोट्या छोट्या, आणि त्याची कंपनी पण खूप सारी व्हरायटी दिसते. इथे थर्मामीटर पण आहे जे कोरोना काळामध्ये आपण गन म्हणून यूज करायचो आपण. आणि सगळे निकॅप वगैरे सगळे दिसतात, म्हणजे ते स्टेथोस्कोप असतात, मसाजर असतात, हीटिंग पॅड आहे. अच्छा हा घर गोष्टी वस्ती आहे. हा हे बघा वॉटर बॅग. ही वॉटर बॅग कशी? 150 रुपये. आणि इलेक्ट्रिक आहे काय? 550 इलेक्ट्रिक आहे. नाही हा ते इलेक्ट्रिक जेल सारखा असतात. अच्छा एकदा चार्ज केलं ना 10 मिनिटं लागतात त्याला, आणि नंतर ते काय 1/2 तास 1 तास असं जातात. मस्त. नंतर आमच्याकडे गरम पाणी वगैरे करणं ते झंझट असते सगळी. हे मस्त इलेक्ट्रिक, एकदम इलेक्ट्रिक वॉटर पॅक. आतमध्ये जेल आहे आणि 150 रुपयाला फक्त. ही कसली गन आहे? ते मसाजर. मसाजर ओके. मसाजरची प्राईस काय? 1100 रुपये. ओके 1100 रुपये. यांच्याकडे सर्व गोष्टी मिळत आहेत ज्या आपल्या हेल्थबद्दल वगैरे. ओके म्हणजे हा मार्केटमध्ये कुठे ना कुठे मिळतात. अच्छा तुमचा कार्ड मिळेल? हा बघा यांचा कार्ड आहे रौनक इंटरनॅशनल, आणि हा यांचा नंबर सुद्धा आहे. तर तुम्हाला काही गरज वगैरे असेल तर या दादांच्या इकडे नक्की भेट देऊ शकतात. सर्व दिवस चालू असते काय? फक्त संडेला बंद असतात. संडेला बंद असते. मंडे टू सॅटरडे 11 to 8. 11 to 8. ओके सकाळी 11 पासून रात्री 8 वाजेपर्यंत असते. तर तुम्ही इथे आलात तर यांच्या इकडे नक्की भेट देऊ शकतात. चला थँक्यू. तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी बघितल्या जे यूजच्या असतात, मग ते आपल्याला असू दे, आपल्या मित्रमैत्रिणी सर्वांना असू दे, किंवा नातेवाईकांना असू, किंवा आजूबाजू प्रत्येकाला ऑलमोस्ट अशी गरज लागते. कारण की कसं आजारपण कसं कोणाला कधी सांगून येत नाही, आणि त्याच्यामध्ये खर्च पण एवढा होतो ना की म्हणजे आवाक्याच्या बाहेर जातो. म्हणून मी विचार केला की हे मार्केट डाकवतं जे दवा बाजार म्हणून इथे प्रसिद्ध आहे, मरीन लाईन्सपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती. तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकतात, तुमचे पैसे पण वाचतील आणि स्वस्त आहे, शिवाय तिकडे वॉरंटी पण आहे. तर हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन सर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.